जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघाचा मेळावा फुलंब्री तालुका संभाजीनगर येथे पार पडला। यावेळी 29 जिल्ह्यांचे जिल्हा प्रतिनिधी व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते। यावेळी येणाऱ्या काळात ग्राम रोजगार सेवकांना न्याय मिळवून देण्यासाठी व मुंबई येथे होणारे मेळाव्यासाठी काय नियोजन करायचे व आपल्या मागण्या कशा पदरात पडून घ्यायच्या याबाबत चर्चा होऊन नियोजन करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ प्रदेशाध्यक्ष विनोद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले। तसेच फुलंब्री येथील ग्राम रोजगार सेवक कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला। यावेळी महाराष्ट्रभरातून ग्राम रोजगार सेवक बंधूंनी उपस्थिती लावली होती। यावेळी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील कांतीलाल माळी यांची नियुक्ती करण्यात आली। आजच्या सभेचे अध्यक्ष आणि ह्या मीटिंगचे आयोजन केलेले सर्व कार्यकर्ते, खरंच त्यांनी आजची मीटिंग जी लावली ती कौतुकास्पद आहे। आणि आजच्या या मीटिंगचा उद्देश एवढाच आहे की जे मुंबईला अधिवेशन होणार आहे आणि त्या अधिवेशनाच्या रूपरेषा आम्हाला काय ठरवायचे आहे ते चव्हाण साहेब आम्हाला सांगतील आणि त्याप्रमाणे आपल्याला त्या नियोजनासाठी आपल्याला तयारी करायची आहे। तर मी चव्हाण साहेबांना एवढंच विनंती करतो की या महिन्यामध्ये जे काय आपल्याला अधिवेशन लावण्यात येईल या 15 दिवसामध्ये लवकरात लवकर, कारण 17 सप्टेंबर पासून आचारसंहिता लागणार आहे आणि त्या आचारसंहिता लागल्यानंतर आपलं काही होणार नाही, तरी आपल्याला या 15 दिवसामध्ये काय जे नियोजन करायचं आहे ते दाखवत करावं आणि तुम्ही सांगलेल्या आणि मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही सर्व आपल्या जिल्ह्यातले लोक आपण सहकार करू अशी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय म्हणजे साहेब, 2006 पासून कामगार समिती सुरू झालेली आहे। प्रत्येक संघटना आपापल्या पद्धतीने शासनाकडे आपापल्या वाटतो मागण्या मांडत असतात, पण शासन घेत नाही। आता होणाऱ्या मुंबईला अधिवेशन आहे, त्यामध्ये सर्व समितीने एकत्रित येऊन काम करावं आणि काम करत असताना जोपर्यंत शासन आपल्या कोणत्या प्रकारचा निर्णय देणार नाही तोपर्यंत काही अवकाश उच्चार नाही। काय करता चव्हाण साहेब दक्षता काय वाशिम जिल्हा आज दिनांक 4 मित्र, आज म्हणजे आपण रामरोजगार सेवक संघटना संगत बोलवतो आज सगळं उपस्थित इथं पूर्वनियोजनासाठी। मला आठवत साहेब चव्हाण साहेब, मी 2018 मतदारात गेलो असता तेव्हाचे आपले मंत्री होते वेदसाहेब, त्यावेळेस आपल्याला त्यांनी एक मजुरी म्हणून आपल्या ताब्यात एक आश्वासन मिळत, तर तवाबी चांगलं श्रेय घेतलं होतं पण काही कारण असतं ते आपलं स्थगित झालं होतं। यावेळेस माझी अशी विनंती आहे तुम्हाला ग्राम रोजगार सेवकाच्या नेत्यापूर यावेळेस कृपा करून कोणीही सरळ जाण्याचा होईना, कारण सध्या हे राजकीय नेत्र असे प्रसंग आकडते सध्याची प्रोसिजर आपली जेवणी यावर्षी आता जेवण हिच्या पुढे काही गोष्ट होणार नाही। मित्र, आपली संघटना 28 संघटनेमध्ये जर ग्रामपंचायत बघितल्या 28,264 येतात आणि आपली उपस्थिती जर बघितली तर आपली इतकी अशी दयनीय अवस्था आहे की भयानक आहे। तुम्ही गाव पातळीवर प्रत्येक तालुका पातळीवर प्रत्येकाने आपले आता इथून पुढचे नियोजन हे सांगतील पण समोरचे नियोजन तालुका पातळीवर म्हणून प्रत्येक तालुक्यातून आपण आपल्या सोबत एक व्यक्ती तरी आणावा काहून की दत्तावेळ साहेब कसं होते दत्ता तालुक्यावर नियोजन करतो एक समोर दत्तावेळ नियोजन आधी तो घेतात। कृपा करून कसं आहे त्या संख्येनुसार आपण भेटणार आहे, कारण की माझी मी मुंबईला 3-4 वेळेस त्याचं आमची बरीचशी बैठक झाली, नागपूर एकदाच मी गेलतो, माझं प्रत्येक वेळेस भरपूर सहकार्य असते मात्र पण आपली लोकसंख्या कमी येत असल्यामुळे आपल्याला वारंवार या गोष्टीचा आपल्याला त्याचा सामना करावा लागणार आहे। पण इथून पुढं साहेब एक पूर्ण गोष्ट आपलं पूर्ण वेळ हा जीवन पक्का करून घ्यावा, मेन मुद्दा म्हणते जे थोडं आपल्याला रक्कम तरी मिळत चालते पण पूर्ण वेळ जरी तशी करणं वेळ होतं आपल्याला द्यावंच लागेल एवढीच नाही माझ्याकडून अपेक्षा। जिल्हा अध्यक्ष सर्वांना माझा नमस्कार। मित्रांनो, आज आपण चव्हाण साहेबांनी जसा मेसेज टाकला
की पुढची रणनीती करायची आहे आपल्याला महामेळाची, तर माझं एकच म्हणणं आहे साहेब की जे मुंबईला मीटिंग झाली तर त्या मीटिंगमध्ये नेमकं काय झालं आणि नेमकी काय माहिती आहे आणि त्याच्यावरून आपल्याला पुढचं, कारण त्यांना सुरुवातीपासूनच ग्रामपंचायत सर्वांना न्याय कसा मिळेल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू अथाग प्रयत्न सुरू आहेत. कधी ते मेळाच्या माध्यमातून असतील, कधी मंत्रालयाच्या फेऱ्या फेटे मारून असतील, आपल्याला न कळत कळत त्यांचं काम सुरूच होतं. मित्रांनो, आता ही वेळ फक्त ऑगस्ट महिना हा क्रांतीचा महिना आहे, यातच आपल्याला क्रांती करायची आहे आणि त्याच्यासाठी सक्षम नेतृत्व आपल्याला पाहिजे होतं आणि आहे आपल्याकडे पहिल्यापासून सक्षम नेतृत्व व्हायचे आहे साहेबांच्या रूपाने. त्यामुळे आपण फक्त त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि ते म्हणतील तेव्हा तिथं जाणं एवढंच आपलं काम आहे. नियोजन त्यांच्या डोक्यात आहे, त्याच्यामुळे आपल्याला नियोजनाचा जास्त ताण घेण्याची गरज नाही. कारण तवा कापलेला आहे, भाकरी शेकणारा व्यक्ती कसा आहे त्यावर ते अवलंबून आहे. कच्ची ठेवणारा आहे, कधी जाळणारा आहे, कधी चांगल्या प्रकारे करणारा आहे, एवढंच म्हणून आपल्याला चव्हाण साहेबांच्या पाठी उभं राहायचं आहे आणि हे येणारं नियोजन यशस्वीपणे आपल्याला पार पाडायचं एवढंच मी सांगितलं. मित्र या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.